अंधेरी ईस्ट सीब्स में स्थित प्रमोद गोयनका ग्रुप की तीन ज्वेलरी कंपनियों से 800 कामगारों को नौकरी से हटाने के विरोध में कामगारों के संगठन ने अंधेरी से सीब्स तक पैदल मार्च किया। कामगारों का कहना है कि उन्हें 1.5 साल पहले काम से निकाल दिया गया और उनके बकाया पैसों का हिसाब किताब करने के लिए कंपनी का प्रबंधन तैयार नहीं है। 40 साल के बाद मुझे तो कहाँ पे जॉब मिलेगा, तो हम लोग तो फिर क्यों जाए, जाए तो किधर जाए। अभी 1.5 साल हुआ कंपनी बंद करके, हमारा कुछ दिया भी नहीं है, इस साल में कुछ पेमेंट भी नहीं है। हम लोग का ऐसा हालत किया कि अभी किधर जॉब भी हम लोग नहीं है। जो कंपनी ने हमें हमसे देना लगता है तो हमारा तेने द्यावो, बिना हमारा न त्रास देता हमारा द्यावो तेने, एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं आमचे काहीच मागणे नाही आहे। मी रावी जगत काम करते, आमचा हिशोब अजूनही दिला नाही, आम्हाला फक्त मीटिंगला बोलवतात पण मीटिंग समोर तर येत पण नाही सर। आम्ही आमच्या मुलांना भी ठेवून इकडे येतो, त्यांनी आमचा हिशोब दिला पाहिजे ना, बाकी काय। नोकरी से निकलने की वजह से कामगारों के परिवार के सामने एक बड़ा आर्थिक संकट खड़ा हो गया है। आमचा अजून हिशोब पण नाही दिला आणि ज्या आमच्या सोसायटी म्हणा प्रॉव्हिडंट फंड सर्व क्लिअर करायचं सर्व बाकी आहे आणि द्यायचं पण बोलत नाही आणि मीटिंगला पण येत नाही। आमचं असं एक मत आहे की आम्हाला असं सर्व हिशोब देऊन आम्हाला क्लिअर करून नंतर कंपन्या चालू कराव्या। आम्ही एकतर भाड्या तत्वावर राहतो त्यामुळे आम्हाला महिन्याचा पेमेंटही आम्हाला पुरत नाही, ते आमचं एक कामाचा आधार, आम्ही त्या कामाच्या आधारे आमचं पोट भरत होतो, ते कामही आमचं सुटलं 1.5 वर्ष झाली, त्यामुळे आमचं घर कसं चाललं ते आम्हालाच माहीत आहे। मुलांना मुलांची फी पण आमची थकलेली आहे, माझी एकच मुलगी आहे तरी पण मला भाड्यामुळे राहत असल्यामुळे पूर्ण घरातला खर्च माझ्या एकट्या मिस्टरांवरती डिपेंड आहे सर्व।